शेतीच्या वादातून सर्जराव माने सिद्धेश्वरी माने संस्कृती माने आणि अभिनंदन माने यांच्यावर सशस्त्र हल्ला झाला होता यामध्ये सर्जराव आणि त्यांचे भाऊ अभिनंदन माने गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी पाच संशयितांविरोधात पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय मात्र हल्लेखोर मोकाट फिरत असून त्यामुळं माने कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झालाय पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्यानं कारवाई करण्याची मागणी सर्जराव माने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे हातकणंगले तालुक्यातील अंबप इथं माने कुटुंबियांची शेती आहे या शेतीच्या मालकी हक्कावरून गणेश जगदाळे आणि माने कुटुंबियांमध्ये वाद आहे त्यातूनच एकतीस मे दोन हजार तेवीसला सव्वा चार वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या माने कुटुंबियांना शिविगाळा करत गणेश जगदाळे दहा ते बारा कुंडांसह तिथं आला आणि शेतातील पिकं उपटून टाकण्यास सुरुवात केली दरम्यान नामदेव माने दत्तात्रय माने तुकाराम माने यांनी शस्त्रासह सर्जराव माने अभिनंदन माने सिद्धेश्वरी माने संस्कृती माने यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते या दरम्यान सिद्धेश्वरी माने यांनी पेठवडगाव पोलिसात संशयितांविरोधात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा नोंद होऊन नामदेव आणि दत्तात्रय माने या संशयितांना पोलिसांनी अटक केली इतर संशयितांना अद्याप अटक झालेली नाही याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी बी पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला पण त्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही त्यामुळे संशयित अद्यापही मोकाट फिरतायत त्यांच्याकडून माने कुटुंबियांच्या जीवितला धोका होण्याची शक्यता आहे त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सर्जेराव माने यांनी पत्रकार परिषदेत केली यावी अभिनंदन माने सिद्धेश्वरी माने संस्कृती माने उपस्थित